नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसला गुरुवारी सकाळी खोणी तळोजा रस्त्यावरील नागझरी बस थांब्याजवळ अचानकपणे आग लागली चालकाने प्रसंगवधान राखून प्रवाशांना वेळी सावध केल्याने जीवितहानी टळली मात्र बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती ही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याचा शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केलं नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस गुरुवारी सकाळी कल्याण डोंबिवली दिशेने येत होती खोणी तळोजा रस्त्यावर

आग आगीत बसची यंत्र सामुग्री जळून खाक झाली अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट